राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौथ्या श्रावणी सोमवारी श्री भीमाशंकरचे दर्शन घेतले. बळीराजावरचे संकट दूर कर, राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे, राज्यातील जनता सुखी होऊ दे अशी प्रार्थना भगवान शंकराला केल्याचे त्यांनी सांगितले. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रावण महिन्यातील पाचव्या सोमवारी 12 ज्योतिर्लिंगांपैकी असणाऱ्या श्री भीमाशंकर येथे येऊन जल अभिषेक करत दर्शन घेतले. त्यांच्या समवेत मुलगा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील होते. यावेळी वेदमूर्ती मधुकर शास्त्री गवांदे यांनी पौरोहित्या केले. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरवर्षी श्रावण महिन्यात भीमाशंकर चरणी माथा टेकवायला यायचे. एकनाथ शिंदेंनी ती परंपरा आजही कायम ठेवली. शिंदे हे गेले कित्येक वर्षांपासून न चुकविता श्रावण महिन्यांमध्ये श्री भीमाशंकरांच्या दर्शनासाठी येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर भीमाशंकराच्या भेटीसाठी येण्याची ही तिसरी वेळ आहे. भगवान शंकराच्या दर्शनानंतर कळमजाई मातेचे दर्शन त्यांनी घेतले. परंपरेप्रमाणे भीमाशंकर चरणी मनोभावे पूजा झाली. लाखो भाविक श्रावण महिन्यात मोठ्या श्रद्धेने दर्शनाला येतात. मी सुद्धा आनंद दिघेंपासून येतोय. डॉक्टर अतुल साबळे, झूम ऑन न्यूज, आंबेगाव.